दादा पण ना नेहमीच उशीर करतो. आलो 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 आलो. दादा किती उशीर. सॉरी बेटा सॉरी, थोडासा उशीर झाला. मामी माझा टिफिन कुठे आहे? हो तुमचा टिफिन रेडी आहे, मी घेऊन येते. हा मामी लवकर. हो बाळा, हा घे तुझा टिफिन आणि अस्मी हा तुझा. मला टिफिन नकोय. असं का करतेस तू? स्कूलमध्ये उपाशी राहणार आहेस का? सांगितलं नाही का मला टिफिन नकोय? अस्मी थांब. अस्मी काय झाली का झोप? हो झाली. का तुही मला लेक्चर द्यायला आलीस का उशिरापर्यंत झोपले म्हणून? का कोणी बोललं का अजून तू उशिरापर्यंत झोपली होतीस म्हणून? नाही. तू सांग ना तू काय आली होतीस? काही काम होतं का? काम काही नाही ग. म्हटलं आज तुझा घरातला पहिला दिवस आहे, विचारावं. झोप वगैरे व्यवस्थित लागली ना? आणि आता तू आमच्या फॅमिलीतली एक मेंबर आहेस, सो काही गोष्टी तुला सांगाव्या. एक तर पहिली गोष्ट, मी या घरात नवीन नाही, मला सवय आहे या घरातली आणि मला या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याची गोष्ट वेगळी होती. या घरात याआधी तू गौरीची बहीण म्हणून येत होतीस, पण आता नाती बदलली आहेत आणि नात्यांप्रमाणे माणसाचा दृष्टिकोनही बदलला. त्याची मानसिक तयारी तर तुला ठेवायलाच हवी. म्हणजे? मी समजले नाही. हे बघ सर, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. याआधी तू या घरात एक पाहुणी म्हणून येत होतीस, पण आता आता तुझ्याकडे एक सून म्हणून बघितलं जाणार. त्याच्यामुळे यापुढे तुझ्यात आणि गौरीत तुलना होणार. गौरी असं वागते, तू असं वागतेस. आणि याआधी गौरी आम्हाला असं कधीच बोली नाही किंवा वागलीही नाही, हे तू सुद्धा लक्षात ठेव वगैरे वगैरे. कोणाला काही म्हणू देत, आय जस्ट डोंट केअर. तायडेला माहिती आहे मी कशी मुलगी आहे. अगं म्हणूनच तुला मी सांगतेय. हे बघ सर, आत्तापर्यंत तू गौरीची फक्त बहीण होतीस, पण यापुढे ती तुझी मोठी जाव असणार आणि ह्या घराची मालकीण सुद्धा. आणि कुणाल इथे राहतोय हे काही कुणालचं घर नाही आहे. ह्या गोष्टीची सतत गौरी तुला जाणीव करून दे आणि तुझ्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कर. नाही, माझी तायडी असं कधीच वागणार नाही. मान्य आहे, कदाचित गौरी असं करणारही नाही, कारण कितीही झालं तरी गौरीची तू लहान बहीण आहेस. तरी पण ह्या घरात तुला तुझं स्थान निर्माण करावंच लागेल, सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करावाच लागेल. नाहीतर आयुष्यभर तुला गौरीची लहान जाऊ बनून तिची आज्ञा झेलत दिवस काढावे लागतील. का तायडी तुला असं वागवते का? माझी गोष्ट वेगळी आहे. मी काय आज या घरात आहे उद्या नाही, पण तुला तुला काय मी तेच राहायचं? तुला तुझ्या ताईच्या हाताखाली वावरायचंय आणि त्यात तुझा नवरा येता जाता गौरीचे जप करत असतो, सारखे तिचे गोडवे गात असतो. हां तर पहिल्यांदा तुला खटकणार नाही, पण जर का हेच रोज रोज झालं ना तर पाठची बहीण असलीच तरी तुला ते खटकेल. आणि कोणाला आवडेल की तिचा नवरा सारखे दुसऱ्या कुठल्या बाईचे गोडवे गात असलेला? मला तरी नाही आवडणार. तीच सुद्धा नेमकं हेच करायचा. माझा तर इतका संताप व्हायचा ना सरू. म्हणूनच तुला सांगते, या घरात स्वतःचं असं स्वतंत्र स्थान निर्माण कर. बघ बाई, तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. लग्नात ना तू शरारा घाल. हा नको मम्मा, मी शरारा नाही घालणार. तू रेड फ्रॉक घालू. नाही, तू आणि तनू कुणाल काकाच्या लग्नात कशा परीसारख्या दिसायला पाहिजे, छान छान, हो ना? नाही मम्मा, मी रेड फ्रॉकच घालणार. बरं बाई,
एक काम कर, लग्नापुरता शरारा घाल आणि मग मी राहू हवं तो फ्रॉक मध्ये. मम्मा मी म्हणते तरी तू माझ्या मनाविरुद्ध वागतेस ना. मला जे काही नको असत तेच सगळं तू करतेस. उद्या तुझं बाळ आल्यानंतर तुला माझ्याकडे बघायलाही वेळ नसणार ना. मग मलाच माझं सगळं करावं लागणार. मग आतापासून मला सवय करायला नको का? खरंच मी तुझी मुलगी आहे. हो, कोणी तुला कितीही वाईट सांगितलं ना तरी सुद्धा तू माझीच मुलगी आहेस. कळलं तुला? मम्मा मग मी असते ना तुला दुसरं बाळ कशाला हवंय? गौरी, अगं कसला एवढा विचार करतेस? आई, असं काही चुकतंय का गं? मी खूप वाईट आहे ना? अगं असं का म्हणतेस? आई, मला बाळ होणार आहे या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला, पण तोच आनंद आसपीला मात्र नाही झालेला. म्हणजे अस्मिला असं वाटतंय की मला बाळ झाल्यानंतर मी तिच्याकडे दुर्लक्ष करीन, तिचे लाड करणार नाही, तिच्या खाण्यापिण्याचे हाल होतील. तिला असं वाटतंय की मी फक्त तिचा तिरस्कार करीन. गौरी, अगं दुसऱ्या खेपेला गरोदर असलेल्या प्रत्येकाची हीच तक्रार असते पहिल्या पोराबद्दल. अगं काय होतंय, घरातले सगळे चिडवतात त्या पोराला. आता नवीन बाळ येणार घरी, माई फक्त बाळाची बाळाचेच लाड करणार, तेच राहत मुलांच्या मनात. त्याचा काय एवढा विचार करतेस? आई, एरवी मी विचार केलाही नसता, पण अस्मी माझ्या पोटची मुलगी नाहीये ना, आणि हीच गोष्ट सारखी तिच्या मनात ठसवली जाते. आई, मी तिला कित्येक वेळेला समजावलं ग की जे बाळ येणार आहे ते आपलंच आहे, तुझंच भावंड आहे. तिला मी हेही सांगितलं की तू माझी पहिली मुलगी आहेस आणि होणार बाळ दुसरं. काय केलं तिला पटत असत नाही. मी का भेदभाव करीन गाय, तिला का समजत नाहीये? सारखी मोठ्या माणसांसारखं बोलत असते. गौरी, तू अति शांत हो बघू. अगं लहान मुलांचं मन अगदी कोवळं असतंय, आपल्याला जपावं लागतंय. त्यांच्याशी नेहमी प्रेमाने वागावं, बोलावं. ती रागावली तरी आपण समजुतीने घ्यावं. अस्मिला काय हवं नको ते बघतेस ना मी, पण माझ्या या अशा अवस्थेत प्रत्येक गोष्ट करायला नाही ग जमत मला. हे बघ गौरी, आता तुला स्वतःच बाळ होणार आहे. अस्मी काय तुझ्या पोटची पोर नाही. अगं त्यामुळे तिला असं वाटणं स्वाभाविक आहे की तिच्या प्रेमातला अर्धा वाढा आता बाळाला मिळणार. अस्मीकडे कधी दुर्लक्ष करू नकोस, तिला स्वतःपासून दूर जाऊ देऊ नकोस. अगं दोघी तुझी लेकरं आहे, दोघात अंतर करू नको, भेदभाव करू नको. तुझ्याच हातात आहे आता सगळं. तसं असेल तर ह्यावर एकच उपाय, याशिवाय दुसरा काहीच मार्ग दिसत नाहीये मला. अस्मी, तन्वी, तू पुढे हो, मला जरा अस्मीशी बोलायचं. ओके, बाय. इकडे गौरी, मामाला तू जे काही बोललीस ते तुलाही आवडलेलं नाहीये ना? तुलाही वाईट वाटतंय ना? अगं गौरी मामा आज तुझ्यासाठी तुला आई मिळावी म्हणून या घरात आली, आणि तुला दुसरी मामा नको होती ना, म्हणून तिने तिचं ठरलेलं लग्न मोडलं, ती तुझी मामा झाली. पण मम्माला एकदा तिचं स्वतःच बाळ आलं ना की मग ती माझी मम्मा नसणार, त्या बाळाचीच मम्मा असणार. कोणी सांगितलं तुला? असं नाहीये बाळा. बाळा अगं, मी आणि केतू असते आम्ही दोघही आजीची मुलं आहोत, मग आजी असा भेदभाव करते? दाडा, तुम्ही दोघं आजीचीच मुलं आहात, ती काही तुमची सावत्र मम्मा नाहीये. आणि मम्माला एकदा तिचं स्वतःच बाळ आलं ना
की ती माझ्याकडे कधीच लक्ष नाही देणार, कधीच प्रेम करणार नाही ती माझ्यावर. मी तुला हे कोणी सांगितलं? कोण सांगतंय तुला हे आणि काय ऐकतेस तू त्यांचं? तुझा गौरी मामावर विश्वास नाहीये? अगं तुझी मामा निर्जा, तिलाही तिच्यावर तितकाच विश्वास होता, म्हणून तिने चिठ्ठीतही लिहिलं होतं की तीच तुझी मामा होऊ शकते म्हणून. पण डॅडा. अस्मी, तू स्वतः शांतपणे विचार कर. हे बघ, आपल्या घरात आता एक नवीन बाळ येणार आहे, ते तुझं भावंड असणार, आणि ते आलं की तू आम्हाला नकोशी होणार असं तुला का वाटतं? असं अजिबात नाही. अगं उलट तू तुझ्या गौरी मामाला आता मदत करायला हवी आहेस. तुला बाळासोबत खेळायचं आहे की नाही? नाही डॅडा, मी त्या बाळाशी कधीच खेळणार नाही. आणि जर मम्माने त्याला जन्म दिला तर मी तिच्याशी सुद्धा बोलणार नाही, कधीच नाही बोलणार. मी काय वेड्यासारखं बोलतेस तू? हो डॅडा, मी त्याच्याशी नाही बोलणार कधीच, आणि तुझ्याशी सुद्धा. हे बघा, आपलं एक कुटुंब आहे की वी आर फॅमिली, ओके? आणि एकाच घरात राहून आपण कुणाशी बोलायचं नाही असं कधी घडतं का? असं नाही होऊ शकत. डॅडा, तू मला हॉस्टेलला पाठवणार होतास ना? हॅलो, चिरायू क्लिनिक का? हो, मी मिसेस गौरी मोहिते बोलते आहे. मला जरा डॉक्टरांना भेटायचं होतं. हो प्लीज, लवकरात लवकर एखादी अपॉइंटमेंट फिक्स करा. या, थँक्यू. प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.